मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे रक्तपिशाचिनी, भाग दुसरा. लेखक धीरज कुमार साळुंके. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. शशांक घाबरला आणि त्याने पटकन त्या आडात वाकून बघितले. चंद्र माथ्यावर आला होता, त्यामुळे आतले दृश्य काहीसे दिसत होते. आड अर्धवट पाण्याने भरला होता, ज्यात एक म्हातारा पोहत होता. ए पोरा, मला माहितीये ती रक्तपिशाचिनी तुझ्या मागावर आहे, मी तुला तिच्यापासून वाचवू शकतो, तो म्हातारा पाण्यातून मोठ्याने ओरडत म्हणाला. तोपर्यंत सुशांत आणि प्रतीक ही आडाच्या काठावर येऊन पोहोचले होते. त्यांनी आडात बघितले. कसला विचार करता पोरांनो, मी एकटा तुम्हाला त्या रक्तपिशाचिनीपासून वाचवू शकतो. तो म्हातारा पाण्यातून ओरडला. पण तू स्वतः पाण्यात अडकला आहेस, तू आम्हाला कसे वाचवणार? तोच पाण्यातून एक सुंदर बाईने डोके वर उचलले. ती दिसायला खूपच आकर्षक आणि सुंदर होती. लाल साडीतली ती बाई म्हणाली, तरुणांनो तुम्ही या म्हाताऱ्याचे ऐकू नका, यात तुम्हाला त्या रक्तपिशाचिनीपासून वाचवण्याची ताकद नाही. तुम्ही माझी एक अट पूर्ण करा आणि मी तुम्हाला तिच्यापासून वाचवेल. शशा सुशा हे दोघे माणसं नाहीत, आत्मा आहेत, ज्या या आडात वास्तव्य करत आहेत. लवकर इथून चला, प्रतीक त्या दोघांना म्हणाला. तोच पाण्यातून एक तरुण मुलगा वर आला आणि म्हणाला, भावांनो इथून गेला तर मृत्यू अटळ आहे, मी चांगली आत्मा आहे, मी तुम्हाला वाचवू शकतो, बदल्यात तू माझी अट पूर्ण कर. तोच हळूहळू पाण्यातून आणखी दोन चार आत्मा बाहेर आल्या, ज्यात 14-15 वर्षांचा एक लहान मुलगा, एक म्हातारी, दोन तीन धष्टपुष्ट पुरुष होते. प्रतीक शशांक आणि सुशांत तिघेही अडचणीत सापडले होते. त्यांना काही समजत नव्हते की त्या आत्म्यांवर विश्वास ठेवावा की नाही. जर त्यांनी कसला दगाफटका केला तर मग कसे करायचे? या सर्व गोष्टींचा विचार करू लागले. प्रत्या कसं करायचं? मला तर वाटते आपण यांच्याकडून मदत घेतली पाहिजे, नाहीतर ती रक्तपिशाचिनी आपल्यालाही संपवून टाकेल. शशांक घाबरत म्हणाला, पण त्यासाठी आपल्याला त्यांची ती अट ऐकावी लागेल. प्रतीक म्हणाला, मी त्यांना अट विचारतो. सुशांत म्हणाला, आणि तो आडाच्या आत वाकून त्या आत्म्यांना म्हणाला, तुमची अट सांगा. तेव्हा ते सर्व आत्मे एकसाथ बोलू लागले आणि त्यांचा गोंगाट सुरू झाला. तेव्हा प्रतीक मोठ्याने ओरडला, शांत बसा नाहीतर आम्ही सर्व इथून निघून जाऊ. तसे ते आत्मे शांत बसले. कोणीतरी एकाने अट सांगावी, प्रतीक म्हणाला. तशी एक पांढऱ्या केसांवाली म्हातारी बोलू लागली, पोरांनो मी तुमच्या आजीसारखी आहे, एका मांत्रिकाने मला माझ्याच घरातून बाटलीत बंद केले आणि माझी आत्मा या पाण्यात सोडली. माझा आत्मा कित्येक वर्षांपासून या आडात सडत आहे. ती म्हातारी पुढे बोलणारच होती की तोच एका तरुण बाईची आत्मा नाक मुरडत मधीच बोलली, ती तर सडणारच की, स्वतःच्या सुनेला झपाटलेल्या या म्हातारीने तिची सून काडीसारखी सुकली होती हिच्या त्रासाने. स्वतःच्या पोराला सुद्धा सोडलं नाही हिने, त्याचा पाय सडून गेला आणि डॉक्टरांनी तो पाय तोडून काढला. आता आयुष्यभर तो अपंग झाला. एवढी निर्दयी बाईची आत्मा आडात सडावी, नाहीतर काही स्वर्गात जावी काय? ही ऐकून ती म्हातारी चिडली, गप पापिनी, तुझ्यासारखं मी माझ्या नवऱ्याला पुरुषासाठी विष देऊन नाही मारलं. बाळांनो माझ्यावर विश्वास ठेवा, या सर्व आत्मा दुरात्मा आहेत. माझ्या पोटच्या गोळ्याने माझ्या सुनेच्या बोलण्यात येऊन मला लाथा मारल्या, लाकडाने मारले, कित्येक दिवस उपाशी मारले, म्हणून माझ्या आत्म्याला शांती मिळाली नाही आणि मग मी त्यांना त्रास दिला, कारण त्यांच्या पापाची शिक्षा तर त्यांना मिळायलाच हवी ना. तुम्ही माझ्या जागेवर असता तर तुम्हीही हेच केले असते. या सर्वांच्या बोलण्यात फसू नका, या दुरात्मा तुम्हाला नक्की दगा करतील, ती म्हातारी म्हणाली. तशा बाकीच्या आत्म्यांनी त्या म्हातारीवर ओरडायला सुरू केले. ते तिला नको नको ते बोलू लागले. तेव्हा प्रतीक मोठ्याने ओरडला, शांत बसा नाहीतर आम्ही निघून जाऊ. तशा त्या आत्मा शांत झाल्या. अट काय आहे ते सांगा आजी, तशी म्हातारी बोलायला लागली. मला वाईट समजू नका बाळांनो, मी तुमच्या आजीसारखी आहे, पण आम्ही आत्मा आहेत. मांत्रिकाने आमच्या शक्त्या ओढून घेऊन
आम्हाला या आडात बंद करून टाकले आहे. आम्हाला जर शक्ती मिळाली तर आम्ही नक्कीच या आडातून बाहेर येऊ शकतो. आणि एकदा आम्ही बाहेर आलो की त्या रक्तपिशाचिनीला तुमच्या जवळही भटकू देणार नाही. रक्तपिशाच्या महात्म्यांच्या जवळही भटकत नाहीत, कारण त्यांच्या शक्त्या आमच्या शक्त्यांसमोर शुल्लक आहेत. ते सर्व ठीक आहे, तुम्ही आट सांगा. शशांक बेचैन होऊन त्या म्हातारीला म्हणाला, मला या आडाच्या पाण्याबाहेर येण्यासाठी शक्तीची गरज आहे आणि मी कित्येक वर्षांची भुकेली आहे. मला जिवंत मानवी शरीर खायला द्या, तेव्हाच माझ्या शक्त्या मला मिळतील आणि मी आडाबाहेर येऊन तुमची रक्षा करू शकेल. तुम्हाला फक्त माझे नाव बकुळा, हागे तुझ्यासाठी बळी एवढं म्हणून जिवंत मनुष्याला आडात ढकलायचे आहे. आणि मग मी त्या मनुष्याचे रक्तमास खाऊन शक्ती मिळवून तुमची मदत करेल. हे ऐकून शशांक, प्रतीक आणि सुशांत तिघेही थक्क झाले. एक जिवंत माणूस खायला पाहिजे, प्रतीक आश्चर्याने म्हणाला, पण जिवंत माणूस आणायचा कुठून? तुम्ही तिघेही जिवंतच आहात. तुम्ही तुमच्यापैकी एकाला आडात ढकलून द्या, हाच तुमचा जिवंत राहण्याचा अखेरचा पर्याय आहे. ती म्हातारी आत्मा म्हणाली, ए सुशा शशा, लवकर इथून चला. या आत्मा आपल्याला नक्की मारायला तुमले आहेत. या एक एक करून आपल्या सर्वांना घास बनवतील, प्रतीक म्हणाला आणि तिथून पाठ फिरवून निघाला. पण शशांक त्या म्हातारीकडे बघत होता. ती म्हातारीही शशांकच्या डोळ्यात बघत होती. जणू ती शशांकला कसले तरी इशारे करीत होती. शशा चाल पटकन, सुशांत शशांकच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. तसे शशांकने पलटून सुशांतची कॉलर पकडली. सुशा तुला मरावं लागेल, तू सुशांतला आडाच्या काठावर ढकलत म्हणू लागला. तो जोर लावत होता पण सुशांत त्याला चांगलाच विरोध करत होता. प्रत्या, सुशांत मोठ्याने ओरडला. तसे काहीच अंतरावर गेलेला प्रतीक मागे वळला आणि ते पाहून तो चांगलाच बिथरला. तो धावत आडाकडे आला. सुशांत आडाच्या काठावर पडला होता. तो केवळ त्याच्या दोन्ही पायांच्या पकडीवर त्या आडाच्या काठाला चिकटून होता आणि शशांक मोठ्या ताकदीने त्याला आड ढकलत होता. सुशांत आता खाली पडायच्या मार्गावरच होता. सर्व आत्मे आसुसलेल्या नजरेने सुशांतकडे बघत होते. ते फक्त त्याची पाण्यात पडायची वाट बघत होते. शशांकने अजून कोणालाच सुशांतचा बळी दिला जातोय हे उच्चारले नव्हते. त्यामुळे जर सुशांत खाली पडला तर प्रत्येक आत्म्याला सुशांतच्या शरीराचा घास मिळणार होता, जे ते राक्षसासारखे त्याला चिरून फाडून घेणार होते. शशांकच्या कॉलरपासून सुशांतचा एक हात सुटला आणि त्याचा तोल जाऊ लागला. तोच प्रतीकने शशांकला मागून येऊन पकडले आणि मागे ओढू लागला आणि मागे ओढून काढले. शशा सोड सोड, वेळा झालास का? प्रतीक त्याला मागे ओढत म्हणाला. सुशांत काठाच्या वर आला पण शशांक जोर लावून सुशांतला ढकलण्यासाठी त्याच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न करत होता. तोच प्रतीकने त्याला सोडले आणि शशांक लावत असलेल्या जोरामुळे तोल जाऊन काठावर आदळून आडात पडला. तसे ते सर्व आत्मे त्याच्यावर तुटून पडले. शशांक मोठमोठ्याने किंचाळू लागला. तोच सुशांत म्हणाला, बकुळा, हा बळी तुझा आहे. तो सर्व आत्मे शशांक पासून दूर झाले आणि ती म्हातारी जोरजोरात हसू लागली आणि तिने शशांकवर धाव घेतली. तिने दातांनी आणि नखांनी शशांकला चिरून फाडून टाकले. आडाचं पाणी रक्ताळले, बाकी सर्व आत्मे पाण्यात बुडून गेले आणि फक्त म्हातारीच शशांकचं शव फाडून फाडून खात होती. हे सर्व अचानक झाले होते, त्यामुळे सुशांत आणि प्रतीक दोघेही शांत होते. शशांक आत पडला होता कारण प्रतीकने त्याला अचानक सोडले होते आणि बकुळा त्याचा फडशा पाडत होती कारण सुशांत म्हणाला होता, बकुळा हा तुझा बळी आहे. जे काही झाले होते त्यात दोघांनाही वाटत होते की त्यांची चूक आहे, त्यामुळे त्यांनी एकमेकांशी कसलीही वार्ता केली नाही. बकुळा म्हातारीने शशांकच्या मृतदेहाचा फडशा पाडला आणि एक मोठी ढेकर दिली. हे बघून सुशांतने वरून विचारले, आजी लवकर वर या आणि आमची जंगलातून बाहेर पडण्यास मदत करा. तेव्हा ती म्हातारी मोठमोठ्याने हसू लागली आणि म्हणाली, मूर्खांनो, किती मूर्ख आहात. दुरात्मा कधी कोणाची मदत करत नसतात. आता तुमची बारी आहे, माझी भूक वाढली आहे. असे म्हणत ती म्हातारी चवताळून आडाच्या भिंतीवर जनावरासारखी चढू लागली. हे बघून प्रतीक आणि सुशांत घाबरले. सुशा पळ, प्रतीक मोठ्याने ओरडला आणि तेथून काट्याकुट्यातून धावत सुटले. ती म्हातारी आडाच्या काठावर बसली आणि तिने त्या दोघांना दुरून नजर रोखली. त्यांच्या शरीराची आणि रक्ताची गंध तिच्या नाकात दरवळत होती. ती ओठांवरून जीभ फिरवली आणि जनावरासारखी
चार पायांवर धावत त्या दोघांचा पाठलाग करू लागली। सुशांत आणि प्रतीक दोघेही जीव मुठीत घेऊन पळत होते। बकुळा म्हातारी त्यांच्यापासून काहीच अंतरावर होती। तोच मागे धावत असलेला सुशांत खाली पडला। तो स्वतःला सावरू शकला नाही। प्रत्या, तो मोठ्याने ओरडला। प्रतीकने मागे वळून बघितले। सुशांत जमिनीवर पडला होता, पण त्याला त्या परिस्थितीमध्ये सोडून जाणे पटत नव्हते, म्हणून तो वापस धावत त्याच्या जवळ आला। म्हातारी त्वेषाने त्यांच्या दिशेने धावत होती। सुशांत जमिनीवर पडूनच होता। भीतीने त्याची पॅन्ट ओली झाली होती आणि त्याला काही समजत नव्हते। त्याला त्याचा मृत्यू समोर दिसत होता। म्हातारी काहीच अंतरावर पोहोचणार होती आणि त्यांच्यावर झेप मारणारच होती की तो सुशांतने जवळ पडलेला दगड हातात घेतला। म्हातारीने जमिनीवर पडलेल्या सुशांतवर जबडा खोलून झेप घेतली की तोच बाजूला उभारलेल्या प्रतीकने धोंडा तिच्या तोंडावर मारला आणि म्हातारी बाजूला आपटली। तो धोंडा तिच्या तोंडात अडकला होता आणि म्हातारी तो काढण्याच्या नादात जमिनीवर लोळत पडली होती। प्रतीकने सुशांतला उठवले की तोच म्हातारीने धोंडा तोंडाबाहेर थुंकला आणि त्यांच्यावर त्वेषाने पुन्हा एकदा झेप घेतली की तो झाडाच्या एका फांदीवरून छोट्या रक्तपिशाचिनीने तिच्यावर झडप घातली। तिने म्हातारीच्या गळ्याचा चावा घेतला, पण म्हातारी ही हार मानणारी नव्हती। तिने तिची तीक्ष्ण नखे रक्तपिशाचिनीच्या पोटात घुसवली आणि तिचा हात तिच्या पोटाच्या आरपार झाला, पण तरीही रक्तपिशाचिनी त्या म्हातारीचा गळा सोडत नव्हती। त्या दोघींमध्ये शिकारीसाठी युद्ध जुंपलं आणि हे बघून प्रतीक आणि सुशांतने तेथून धूम ठोकली। दिसेल त्या दिशेने दोघे धावू लागले। घामाने अंग ओले चिंब झाले होते। डोक्यातून घामाच्या धारा निघत होत्या। पायांपुढे एक पाऊल टाकायचीही ताकद नसताना दोघे तसेच धावत होते। धावत धावत ते एका झऱ्याजवळ पोहोचले। झऱ्याचे पाणी खळखळ वाहत होते। प्रतीक आणि सुशांत दोघांचा घसा कोरडा पडला होता। त्यांनी पटकन त्या झऱ्यात पावले टाकली आणि ओंजळीने गटागटा पाणी प्यायला सुरू केले की तोच त्यांच्या कानांवर मंत्र उच्चार पडला। सुशा, ऐकू येते का? प्रतीकने सुशांतला विचारले। हो, कोणीतरी स्त्री मंत्र उच्चार करतीये, पण कोण असेल ती माहीत नाही, पण कदाचित एखादी तंत्रविद्या शिकणारी बाई असावी। तिच्याकडे जायचं का? कदाचित ती आपली आडत करू शकेल। मला काही सुचत नाहीये, कारण आताच आपला विश्वासघात झाला आहे। त्या म्हातारीने डोंग करून आपल्याला तिच्या बोलण्यात फसवले आणि आपला विश्वासघात केला। इथून पुढे अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू शकेल असं वाटत नाही मला, पण ही कदाचित सिद्ध तांत्रिक आहे, म्हणून तर या जंगलात ती सुखरूप मंत्र उच्चार करतीये, नाहीतर पिशाचिनीने तिचे केव्हाच लचके तोडले असते। हो, हे पण बरोबर आहे। चाल पटकन माझ्या मागे ये, प्रतीक म्हणाला आणि ते झरा ओलांडून झऱ्याच्या पलीकडे गेले। तोच त्यांना हिंस्र श्वापदांचा गुरकण्याचा आवाज आला। त्यांनी मागे वळून बघितले। झऱ्या पलीकडे ती छोटी रक्तपिशाचिनी जनावरासारखी बसली होती आणि तिच्या तोंडात त्या म्हातारीचे मुंडके होते, म्हणजे रक्तपिशाचिनीने बकुळा म्हातारीचा पराभव केला होता। तिने म्हातारीचे मुंडके थुंकले आणि त्या दोघांच्या दिशेने धावू लागली। सुशापळ, सुशापळ, प्रतीक ओरडला आणि ते तांत्रिक बाईच्या आवाजाचा पाठलाग करत जंगलातून धावू लागले। धावत धावत त्यांना दुरून एक मोठे पिंपळाचे झाड दिसले, ज्यावर दिवट्या पेटत होत्या आणि त्या झाडाखाली एक काळ्या साडीत तांत्रिक बाई बसून कसली तरी तंत्रविधी करत होती। तिच्या चारही बाजूंनी पांढऱ्या पिठाचा घेरा होता। सुशांतने मागे वळून बघितले। ती रक्तपिशाचिनी काहीच अंतरावर होती। त्या दोघांनी कसलाही विचार केला नाही आणि ते दोघे थेट त्या घेऱ्यात जाऊन उभारले आणि जमिनीवर पडून मोठमोठ्याने श्वास घेऊ लागले। कोण आहात तुम्ही? त्या तांत्रिक बाईने ओरडून विचारले। या दोघांनी तिच्याकडे पाहिले। ती एक वृद्ध साठीतली बाई होती। या दोघांच्याही धापा भरल्या होत्या, त्यामुळे ते काहीच बोलू शकत नव्हते। ते फक्त बोलायचा प्रयत्न करत होते, पण घशातून आवाज निघत नव्हता। त्या दोघांनी तांत्रिक बाईच्या पाठीमागे बघितले। ती छोटी रक्तपिशाचिनी श्वापदासारखी दूर बसून त्यांच्याकडे बघत होती। तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते आणि तिचे तोंड रक्ताने भरले होते, दात ओठांबाहेर होते आणि त्यात मांसांचे तुकडे फासलेले होते। डोळे लाल भडक आणि डोक्यावर असलेली दोन उंच शिंगे
तिला बघून त्या दोघांची धडकी भरली. ती रक्तपिशाचीने आमच्या मागावर आहे. तिने माझ्या मित्रांचा जीव घेतला आणि आता तिला आमच्या रक्ताचा घोट घ्यायचा आहे. कृपा करून आम्हाला वाचवा. प्रतीक त्या तांत्रिक बाईला हात जोडत म्हणाला. तसे त्या तांत्रिक बाईने मागे वळून बघितले आणि मग त्या दोघांकडे बघितले. तिने स्मित हास्य केले. कसलीही चिंता करू नका बाळा, ती म्हणाली. आणि तिने कसली तरी राख समोर जळत असलेल्या अग्निकुंडात टाकली. तसा धूर झाला आणि त्या धुरामुळे सुशांत आणि प्रतीक दोघेही हळूहळू बेहोश होऊ लागले. ती तांत्रिक बाई त्या दोघांकडे बघून हसू लागली. दगा दिला. प्रतीक त्या तांत्रिक बाईला म्हणाला. तशी ती बाई म्हणाली, मी तुला नाही माझ्या बाळाला म्हणाले होते. कसलीही चिंता करू नको बाळा, तुझे शिकारीतून पळून जाणार नाहीत. हे ऐकून प्रतीकचे कान सुन्न पडू लागले. ती छोटी रक्तपिशाचीनी त्या बाईच्या मांडीवर येऊन बसली. त्या बाईने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाली, भूक लागली माझ्या बाळाला. आणि काहीच वेळात प्रतीक बेहोश झाला. जेव्हा प्रतीक शुद्धीवर आला तेव्हा मांसांची चिरफाड करण्याचा आवाज ऐकू आला. त्याने डोळे उघडले आणि आवाजाच्या दिशेने पाहिले तर ती छोटी रक्तपिशाचीनी सुशांतच्या शरीराचे लचके तोडत होती. शरीर कसले, आता तो केवळ अर्धवट खाल्लेला मृतदेहच होता त्याचा. ती रक्तपिशाचीनी दातांनी त्याच्या मांसांना ओरबाडत होती आणि दोन तीन वेळा चावून गिळून टाकत होती. तिचा अर्धा चेहरा रक्ताने माखला होता. तिची आई म्हणजे ती म्हातारी तांत्रिक बाई तिला दूर बसून कौतुकाने बघत होती. ते किळसवाने दृश्य बघून प्रतीकची आत्मा थरथरली. प्रतीकच्या मनात तेथून पळून जाण्याचा विचार आला, पण त्याचे शरीर गाळ आटून गेले होते. तोच त्या रक्तपिशाचिनीने प्रतीककडे बघितले. तिने दात विचकून तिचे रक्ताळलेले ओठ चाटले की इतक्यात अचानक त्या रक्तपिशाचिनीला कसली तरी चाहूल लागली आणि तिने तिची मान डावीकडे वळवली. तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव पसरले. तिने काही वेळ त्याच दिशेने बघितले आणि नंतर ती लहान मुलीसारखी किंचाळत तिच्या आईकडे गेली आणि तिच्या कुशीत बसली. तिची आई ही घाबरली होती. प्रतीकने त्या दिशेकडे बघितले जिकडे बघून ती लहान रक्तपिशाचीनी घाबरली होती. प्रतीकला दूरवरच्या झुडपात कसली तरी हालचाल दिसली. कदाचित त्या रक्तपिशाचीनीपेक्षा भयंकर जीव त्या झुडपातून बाहेर येणार होता, त्यामुळेच त्या दोघी मायले की घाबरल्या होत्या. प्रतीक त्या झुडपाकडे नजर लावून होता. इतक्या त्यातून एक काळे धोतर परिधान केलेला पुरुष बाहेर आला. त्याची दाढी आणि लांब केस बघून तो एखादा तांत्रिक दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर तेज होते. त्याला बाहेर आलेले बघून त्या दोघी मायलेकी किंचाळल्या आणि वृद्ध स्त्री रक्तपिशाचिनीला पोटाशी धरून जवळ असलेल्या पिंपळाच्या झाडावर चढून गेली. काहीच वेळात ती अदृश्य झाली. तो पुरुष कोणी सामान्य पुरुष भासत नव्हता. त्याला घाबरून रक्तपिशाचिनी पळून गेली. याचा अर्थ तो नक्कीच सिद्ध पुरुष होता. तो पुरुष प्रतीककडे गेला. त्याने प्रतीकला हात देऊन उठवले आणि म्हणाला, माझ्या मागे ये, तू आता सुखरूप आहेस. आणि त्याने चालायला सुरू केले. प्रतीककडे त्याच्या पाठोपाठ चालण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता, म्हणून तो त्याच्या पाठीमागे चालू लागला. प्रतीकच्या मनात प्रश्न घोळत होता की हा सिद्ध पुरुष कोण आहे, म्हणून त्याने त्या सिद्ध पुरुषास विचारले, महाराज आपण कोण आहात आणि ते रात्री काय करत आहात? काही वेळ थांबून त्या पुरुषाने उत्तर दिले, मी चिरंजीवी आहे. कित्येक हजार वर्षांपासून मी या पृथ्वी तलावर वास्तव्य करत आहे. हे ऐकून प्रतीक काही वेळ थक्कच राहिला. कित्येक हजार वर्षांपासून जिवंत आहे याचा अर्थ तो कोणी सामान्य पुरुष नव्हता. त्याने मी चिरंजीवी आहे असे शब्द वापरले होते. पण इतकी हजार वर्ष तुम्ही जिवंत कसे आहात? राहून राहून प्रतीकने प्रश्न विचारला. तसे तो पुरुष हसला आणि म्हणाला, तपामुळे. कोणत्या प्रकारचे तप? प्रतीकने विचारले. पण तोपर्यंत ते चालत चालत एका तळ्याच्या काठी पोहोचले. रक्तपिशाचे मनुष्याच्या शरीराचा गंध घेऊन त्याचा पाठलाग करतात. तू या तलावात आंघोळ कर, जेणेकरून ते तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. ठीक आहे, प्रतीक म्हणाला. आणि त्याने वस्त्र काढून त्या तळ्याच्या पाण्यात आंघोळ केली. पण आंघोळ करत असताना त्याच्या मनात हाच प्रश्न पडत होता की ती छोटी रक्तपिशाचिनी आणि तिची आई यांचा विषय तरी काय? ते या जंगलात करतात काय? आणि छोटे रक्तपिशाच कसे काय जन्मू शकतात? कारण त्याने ऐकले होते की एखाद्या मनुष्याच्या मृत्यूनंतरच त्याचा आत्मा रक्तपिशाच्या योनीत प्रवेश करतो. पण बाल रक्तपिशाच
याविषयी त्याने कधीच ऐकले नव्हते. रक्तपिशाचे म्हणजे प्राण्याचे आणि मनुष्याचे रक्त पिऊन चिरकाळ जगणारे प्राणी असतात एवढेच त्याला माहिती होते. महाराज, ती बाई आणि ती छोटी रक्तपिशाचीनी, त्या दोघींबद्दल माझ्या मनात खूप प्रश्न आहेत. कृपया मला त्यांच्याविषयी काही गोष्टी ऐकवा, प्रतीक कुतूहलाने म्हणाला. तसे तो सिद्ध पुरुष हसला आणि त्याने सांगायला सुरुवात केली. 60 वर्षापूर्वी एक स्त्री जिचे नाव सावित्री होते, तिला संतान प्राप्ती होत नव्हती. त्यामुळे सासरचे तिला छळ करत होते. तिच्या नवऱ्याने दुसरी बायकोही केली होती, जिच्यापासून त्याला संतान प्राप्ती झाली होती. त्यामुळे सावित्रीच्या घरात काही सम्मान होत नव्हता. तेव्हा सावित्रीला एका मांत्रिकाने रक्तपिशाच्याविषयी सांगितले. असा रक्तपिशाच ज्योतीची संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण करू शकेल, पण बदल्यात तो रक्त मागतो. सावित्रीला कसल्याही परिस्थितीत संतान प्राप्ती हवी होती, त्यामुळे तिने रक्तपिशाच्याकडे संतान प्राप्तीची इच्छा मागण्याचा निर्णय घेतला. डोंगरातल्या एका पिंपळाच्या झाडावर तो 1000 वर्ष जगलेला सर्वात जुना रक्तपिशाच राहत होता. ती विवस्त्र स्नान करून त्याच्याजवळ गेली, त्याला इच्छा मागितली. रक्तपिशाच्याने तिचे रक्तप्राशन केले आणि तिला संतान प्राप्तीचा आशीर्वाद दिला. सावित्रीला दिवस गेले, ती खूप खुश होती. काही काळाने एका अमावस्येच्या रात्री तिची प्रसूती झाली आणि तिने एका स्त्रीरत्नाला जन्म दिला. पण ते भरून पाहून सर्वांच्या अंगावर काटा आला, कारण सावित्रीच्या पोटी स्त्री सैतान जन्माला आला होता. ती म्हणजे तू पाहिलेली रक्तपिशाचीनी, पण ती त्यावेळी अर्धी मनुष्य आणि अर्धी रक्तपिशाची होती. गावभर बोबाटा झाला आणि गावकऱ्यांनी त्या भ्रूणाला गळा दाबून पुरून टाकण्याचा निर्णय घेतला. सावित्री संतान प्रेमात रडत राहिली, विरोध करत राहिली, पण त्या भ्रूणाचा गळा दाबून तिला जंगलात पुरून टाकण्यात आले. गावकऱ्यांना वाटले की त्यांचा सैतानापासून पिच्छा सुटला, पण ती जिवंत होती. ती शक्तिशाली रक्तपिशाच्याची पुत्री होती. ती सहजासहजी मरणारी नव्हती. त्या रात्री सावित्रीच्या स्वप्नात तिला पुरून टाकलेली जागा आली आणि सावित्री धावत जंगलात गेली. तिने जमीन उकरून काढली तर ते भ्रूण जिवंत होते. त्याने डोळे उघडले. सावित्रीने तिला दूध पाजण्यासाठी त्याचे तोंड स्तनाला लावले, पण अर्धी रक्तपिशाचे असल्याने तिने दुधासोबत तिच्या रक्ताचेही घोट घेतले. सावित्रीने त्या अर्ध रक्तपिशाचिनीला जंगलात ठेवले. ती जंगलात जाऊन तिला स्तनपान करायची, पण ती अर्ध रक्तपिशाचिनी दुधासोबत रक्तही प्यायची. त्यामुळे सावित्री दिवसेंदिवस कमजोर होत गेली. तिची तरुणता हळूहळू कमी होऊ लागली. ती काही दिवसातच शरीराने 7-8 वर्षांच्या मानवी लेकरासारखी झाली आणि नंतर तिला चटक लागली ती मनुष्य रक्ताची. तिच्या आईच्या शरीरातून निघणारे रक्त तिला पुरेनासे झाले होते, त्यामुळे ती जंगलातून जाणारे वाटसरूंना मारून त्यांच्या रक्तावर जगू लागली. आजूबाजूच्या सर्व गावात जंगलात रक्तपिशाचिनी असल्याचा बोबाटा झाला आणि गावकऱ्यांनी रक्तपिशाचे शिकारी बोलावून त्या छोट्या अर्ध रक्तपिशाचिनीला पकडले. तिच्यासोबत सावित्रीला पकडली गेली आणि नंतर शिकाऱ्यांनी त्या छोट्या अर्ध रक्तपिशाचिनीसोबत सावित्रीलाही जिवंत जाळून टाकले. त्यांच्या आत्म्यांनी या निर्जन अरण्यात आणून सोडल्या, पण त्या चालाक रक्तपिशाचिनीने त्या दोघींच्या आत्म्यांना रक्तपिशाचिनीच्या योनीत ढकलले आणि अशा प्रकारे त्या दोघी माहिले की रक्तपिशाचिनी झाल्या. सावित्री आणि अर्ध रक्तपिशाचिनीची गोष्ट ऐकून प्रतीक थक्क झाला होता. एवढ्यात तो सिद्ध पुरुष म्हणाला, बाळा ही माळ घे, मी पाण्यात जाऊन स्नान करतो. आणि त्याने त्याच्या गळ्यातील माळ प्रतीकच्या हातात दिली. ती माळ हातात घेताच प्रतीक एका जागेवर स्तब्ध झाला. जणू त्याला त्या माळेने त्या जागी बांधून ठेवले होते. त्याच्याकडून ओठांची काय पापण्यांची हालचालही होत नव्हती. तो मोठ्या डोळ्यांनी त्या सिद्ध पुरुषाकडे बघू लागला. तसे त्या सिद्ध पुरुषाने त्याच्याकडे बघून स्मित हास्य केले आणि म्हणाला, मनुष्यांसोबत छळ कपट करणे किती सहज आणि सोपी गोष्ट आहे. ज्यांना ते दिसते त्याच गोष्टीला सत्य मानतात. जसे मी एक सिद्ध पुरुषाचे रूप घेतले तर तुम्हाला सिद्ध पुरुष समजलास. कोण आहेस तू? प्रतीक मनातल्या मनात बोलत होता. तसे तो पुरुष हसला. त्याच्या हाताची नखे आपोआप लांब टोकदार झाली एखाद्या पिशाच्या सारखी आणि मग त्याने त्याच्या शरीराचे कातडे नखांनी ओरबडायला सुरुवात केली. आणि जेव्हा त्याने त्यांची सर्व चामडी ओरबाडून काढली, प्रतीकला त्याच्या समोर एक भयानक रक्तपिशाच उभा असलेला दिसला. तो आकाशचंद्र बघ, काहीच वेळा चंद्रग्रहण होईल,
आणि पूर्ण पृथ्वीवर काळोख दाटेल, त्या जर मी एका जिवंत शरीराने शुद्ध मनुष्याचे रक्त प्राशन केले तर माझे आयुष्य अजून काही वर्ष वाढेल। मी हजार वर्षे तर नाही जगणार, पण ही माझ्या अमर जीवनाच्या यात्रेची एखादी पायरी ठरेल। इतकी हजार वर्ष मी जगलो ते फक्त मनुष्यांच्या रक्तावर, आणि आजही तेच होईल। चंद्रग्रहण होईल आणि मी तुझ्या रक्ताचा घोट घेईल। हे ऐकून प्रतीकचं शरीर थरथरत होते, पण तो हलू शकत नव्हता, कारण त्या रक्तपिशाच्याने छळाने तो हलू नये म्हणून त्याच्या हातात कसली तरी चमत्कारी माळ दिली होती। त्याने एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली गेली होती। त्याने त्याच्या मनाची न ऐकता फक्त डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवला, पण आता पश्चाताप करून काही फायदा नव्हता। तो रक्तपिशाच चंद्रग्रहणाची वाट बघत होता की इतक्यात हळूहळू पूर्ण चंद्र अंधारात गायब झाला। चंद्रग्रहण झाले आणि त्या रक्तपिशाच्याने त्याचा जबडा उघडून प्रतीकच्या गळ्यात त्याचे तीक्ष्ण दात रुतवले। त्याने त्याच्या गरम रक्ताची घोट घ्यायला सुरुवात केली आणि काहीच वेळात त्याने त्याच्या शरीरातला एक न एक रक्ताचा थेंब चोखून काढला। प्रतीकने जीव सोडला, त्याचे शरीर सुकलेल्या काडीसारखे झाले होते, कारण रक्तपिशाच्याने त्याच्या शरीराच्या रक्ताचा एकही थेंब शिल्लक सोडला नव्हता। आणि मग रक्तपिशाच्याला भेटले काहीसे आयुष्य, जे त्याच्या नश्वर आयुष्यात काही वर्षांची भर घालणार होते। मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील। त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।